श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन सर्व व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं अजिबात विसरू नका. उद्या आहे अधिक मासातील शेवटची पद्मिनी एकादशी, म्हणजेच कमला एकादशी. या कमला एकादशीला खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं. दर 3 वर्षातनं ही कमला एकादशी येत असल्यामुळे ही कमला एकादशी लक्ष्मी मातेला समर्पित असते, तर त्यामुळेच ह्या एकादशीला कमला एकादशी म्हटले जाते. एकादशी हे व्रत भगवान विष्णूंचं अतिशय प्रिय व्रत असतं. जे कोणी एकादशीचं व्रत करत असतं तर अशा घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरताही राहत नसते. पण आता सर्वांनाच एकादशीचं व्रत करणंही शक्य नसतं आणि एकादशीचं फळ हे आपल्याला मिळावं यासाठी भगवान विष्णूंना सर्वात प्रिय असणारी तुळस, ह्या तुळशीला आपल्याला उद्या एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे भगवान विष्णू खूप खुश होतील आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण करतील. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असा हा प्रभावी उपाय आजचा तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ही जी एकादशी आहे दर 3 वर्षातनं येत असल्यामुळे या दिवशी आपल्याला होईल तेवढे सेवा आणि होईल तेवढे उपाय करायचे असतात, कारण या दिवशी केलेल्या सेवांचं आणि उपायांचं फळ हे आपल्याला 100% मिळत असतं. एकादशीमध्ये तुळशीची आपल्याकडनं सेवा ही झालीच पाहिजे. तुळशीला रोज आपल्याला दिवा लावणं शक्य नसेल, तर फक्त एकादशीला जरी तुम्ही तुळशीची सेवा केली तरीही तुम्हाला भरपूर पुण्य मिळेल. तुळशीला आपण विष्णुप्रिया म्हणून ओळखत असतो. तुळस आपल्या घरामध्ये असल्यानंतर मांगल्य राहत असतं, म्हणजेच आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरताही राहत नाही. आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही तुळशीमध्ये शोषली जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेंचा प्रभाव हा वाढत असतो. तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचं स्वरूप असल्यामुळे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. रोज जर आपण एक तुळशीचं पान भगवान विष्णूंना समर्पित केलं तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची, म्हणजेच कर्ज वगैरे जर असेल आपल्यावरती, तर ते लवकर संपायला मदत होते. आपल्या घरामध्ये कायम पैसा हा खेळता राहतो. अशी ही तुळशीचे अनेक उपाय आपण करू शकतो एकादशीच्या वेळेस. आणि आता फक्त उद्या आपल्याला काय करायचं आहे, तुळशीला हा एक असा दिवा लावायचा आहे. यामुळे तुळशीपाशी तुम्ही जी काही इच्छा मागाल तर ती इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये कायम पैशाचा आवक आणि धनधान्य सुखसमृद्धी याची भरभराट राहील. आता आपल्याला हा तुळशीला दिवा कसा लावायचा आहे बघा. आपण तुळशीला एकादशीला कोणत्याच प्रकारच्या वस्तू ह्या अर्पण करत नसतो, कारण तुळशीला एकादशीच्या वेळेस उपवास असतो. तुळशीचा उपवास असल्यामुळे आपण ह्या दिवशी तुळशीला कोणत्याच प्रकारच्या वस्तू ह्या अर्पण करत नसतो. म्हणजे तुळशीमध्ये आपण कोणत्याच प्रकारचे जे द्रव पदार्थ असतात, जसे की पाणी, दूध वगैरे, ह्या पदार्थ आपण तुळशीमध्ये टाकत नसतो. तर आपल्याला तुळशीला एक दिवा अर्पण करायचा आहे. तर हा कसा करायचा आहे, तर बघा आपल्याला काय करायचं आहे. एक दिवा घ्यायचा आहे, त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे किंवा तूप तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये आपल्याला कलाव्याची वाट टाकायची आहे. कलावा म्हणजे जो दोरा आपण हातामध्ये बांधत असतो, तर तो दोरा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. आपण पूजेमध्ये आपल्या हातामध्ये जो लाल कलरचा दोरा बांधत असतो, तर त्या दोऱ्याची वात आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. तुमच्याकडे जर नसेल तर एखादा तुमच्या घरातील दोरा घ्या आणि त्याला हळदी कुंकवाने थोडंसं लाल आणि पिवळं करा आणि त्याची वात टाकली तरीही चालेल. त्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे, एक वेलची टाकायची आहे, एक सुपारी टाकायची आहे, एक कापूरची वडी टाकायची आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. या सर्व वस्तू आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला तुळशीपाशी अशा प्रकारे प्रज्वलित करायचा आहे. आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा पूर्तीसाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांसाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर मुलांच्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असेल तर त्या प्रॉब्लेम्ससाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. नक्कीच तुमचे प्रॉब्लेम सुटायला मदत होईल. दिवसभरामध्ये संध्याकाळी तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. पण अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे 100% तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील.
साक्षात भगवान विष्णू तुमच्या त्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करतील. आणि भगवान विष्णू, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की आपण ज्यावेळेस तुळशीची सेवा करतो तर त्यावेळेस भगवान विष्णू हे खूप खुश होतात. आणि आपल्याला जे काही पाहिजे असतं आपण त्यांच्याकडे जे काही मागू तर ते सर्व ते आपल्याला देतात. तर असा हा प्रभावी उपाय सर्वांनी करायचा आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की करा. दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल, कोणताही दिवा घेतला तरीही चालेल. नंतर तो दिवा आपण आपल्या घरामध्ये यूज करू शकतो. मातीची पंती घेतली तरीही चालेल, गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतला तरीही चालेल. तर नक्की तुम्ही उद्या तुळशीला असा हा दिवा अर्पण करा. तुमच्या मुलांच्या, पतीची आणि घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.